नमस्कार मित्रांनो, माझं नाव नयन बोयर आणि मी वर्ग 8वीचा विद्यार्थी. आज संस्कार ज्ञानपीठ प्रस्तुत स्कूल असेंब्ली इलेक्शन प्रचार सभा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. मी आज एका अशा उमेदवाराकडून आलेलो आहे ज्याला टीम वर्क करणं खूप आवडतं, त्याला इलेक्ट्रिकल वस्तूमध्ये खूप आवड आहे, त्याला असं वाटतं की आपल्या मित्रांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करण्याची हीच एक संधी आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे अयान पठाण. तर मित्रांनो, आता मी अयान पठाणबद्दल थोडंफार सांगण्यासाठी श्रेया बजाटे हिला स्टेजवर आमंत्रित करत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी श्रेया बसाटे वर्ग 8वीची विद्यार्थिनी. आज मी तुमच्या समोर अयान पठाण याच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की उद्या म्हणजे 18 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या शहरामध्ये SR इलेक्शनचं आयोजन केले गेलं आहे. त्याच SR इलेक्शनमध्ये आपल्या स्कूलमधले खूप सारे कॅन्डिडेट्सनी पार्टिसिपेट केलं आहे आणि त्यामधूनच एक म्हणजे अयान पठाण. आज मी तुमच्या समोर अयान पठाणच्या काही क्वालिटीज सांगण्यासाठी इथे उभी आहे. अयानची पहिली क्वालिटी म्हणजे टीमवर्क. त्याला टीमवर्क करणं हे खूप आवडते. टीमवर्क म्हणजे सगळ्यांसोबत मिळून राहणे, सगळ्यांचे मते ऐकणे व सगळ्यांना घेऊन चालणे हे अयानला खूप जमते आणि खूप आवडते. अयानची दुसरी क्वालिटी म्हणजे रिस्पेक्ट. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की एका माणसामध्ये रिस्पेक्ट असणं किती गरजेचं असते. अयान सगळ्यांची नीट बोलते, सगळ्यांची नीट वागते आणि आजपर्यंत अयान कुणाशीही वाईट वागलेला नाही आहे. अयानची तिसरी क्वालिटी म्हणजे लीडरशिप. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की एका लीडरमध्ये लीडरशिप असणं हे किती गरजेचं आहे ना. अयानमध्ये ती लीडरशिप आहे म्हणून मला असं वाटते की तुम्ही तुमचे बहुमूल्य मत हे अयानला द्यावे आणि प्रचंड बहुमताने अयानला विजयी करून द्यावे. धन्यवाद. तर बघितलं मित्रांनो, तुम्ही श्रेया बचाटेंनी अयानच्या लीडरशिपबद्दल सांगितलेले आहे. तर अशाच काही पुन्हा क्वालिटीज सांगण्यासाठी मी रेहान मुंडला इथे आमंत्रित करत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रेहान मुन, मी आत्ता 8वीचा विद्यार्थी आणि आज मी स्टार प्रचारक म्हणून इथे आलेलो आहो आजचे उमेदवार अयान पठाणकडून. मित्रांनो, एका SR मध्ये आपल्याला काय हवं? एका SR मध्ये सगळ्या क्वालिटीज हव्या, ते सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज हवे जे ते निभावू शकतात. आणि मला असं वाटते की अयान पठाण हे सगळं कार्य मनापासून करू शकते. अयान पठाण हे खूप डिसिप्लिन व्यक्ती आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप चांगलं आहे. गेल्या काही वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहो आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहून मी खूप प्रसन्न झालो. आणि मला असं वाटते की अयान पठाण हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज चांगल्यापणे निभावू शकते आणि त्यांच्यामध्ये एक क्वालिटी आहे की ते SR बनू शकते. म्हणून मला मनापासून असं वाटते की तुम्ही फक्त आणि फक्त रॉकेट चिन्हावर थप्पा मारून रॉकेटला प्रचंड बहुमताने विजय करावा. धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता रेहानने रॉकेटबद्दल खूप चांगल्या पद्धतीने व अयानबद्दल खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आमच्या उमेदवाराला इथे बोलवण्याची. धन्यवाद. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल टीचर्स अँड स्टुडंट्स. आय एम स्टँडिंग हिअर फॉर दोज डिस्कस द रिझन वाय वुड आय लाईक टू बी अ SR फॉर द फॉलोविंग इयर 2022 to 2023. For those who don't know me, my name is Ayan Pathan and I am standing in SR election. And I am attending school over almost 8 years. For that, I feel so honored and privileged to represent our school. So I am also well-mannered, quiet and approachable student. I am also familiar with leadership rules and have been involved many aspects of school. So agar aap mujhe vote karte ho to main 100% dunga apna. Aur please mujhe support karo. Mera symbol hai rocket, to please mere symbol ko hi vote dena. Thappa market. Thank you.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अयांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता मी जान्हवी धापटेला इथे आमंत्रित करत आहे. अ व्हेरी वॉर्म वॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माय सेल्फ जान्हवी धापटे बिलॉंग्स टू 8th स्टँडर्ड अँड टुडे आय एम स्टँडिंग हिअर ॲज अ स्टार सपोर्टर ऑफ अयान पठाण. बीट अ स्टुडंट इज नॉट इझी अँड बिकमिंग अ स्टुडंट लीडर इज गोइंग टू बी हार्डर. बट आय अश्युअर you all that if Ayan will win the election that Ayan will try his best and he will try to work the benefits to all of us and I would confident that Ayan is a positive leader of our school. I urge you to vote Ayan and give him a chance to take our school to greater heights and make the most of our votes by voting wisely. Thank you. तो मित्रांनो जान्हवीने आपल्याला यांच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता मी नियती उमरेटकर इला इथे आमंत्रित करत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड, माय नेम इज नियती उमरेटकर, बिलॉन्ग्स टू 6B. आज आपके सामने उम्मीदवार अयान पठाण की स्टार प्रचार बन के आई हूँ. जो क्वालिटी एक SR में होनी चाहिए वो अयान पठाण में है. मुझे विश्वास है कि अयान पठाण अच्छे और सच्चे उम्मीदवार है. थैंक यू. So friends, now I would like to call Mayank Chopra. Good morning friends, I am Mayank Chopra and I am standing for Ayan Pathan from the his board chinna is a rocket and he is a very good guy to handle our school and he is very good guy to solve our problem properly and he have that qualities have won to the SR. The qualities of SR is leadership and everything and Ayan is very good guy and he has his quality is very very nice and he takes participate in every events like a sport meet, cultural activity and in last time I want to say that yeun enar kon Ayan Baushu ahes kon. Dhanyawad. Tar mitranno ata mi Sujal Mundla ite aamantrit karit ahe. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अयान पठाण यांच्या दोन गोष्टी सांगणार आहोत. अयान पठाण हा आपल्या स्कूलमधला एक जुना विद्यार्थी आहे. अयान पठाण में वो सारी खूबियाँ है जो एक SR बनने के लिए चाहिए. अयान पठाण मेरे साथ काफ़ी सालों से है. अयान पठाण में वो सारी खूबियाँ है जो एक SR बनने के लिए चाहिए और मैं अयान का सपोर्टर इसलिए बन के आया हूँ क्योंकि मुझे लगता है कि अपने स्कूल का SR तो अयान जैसा ही होना चाहिए. थैंक यू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बॅलेट पेपरवर आमचं उमेदवाराचं नाव हे पहिल्याच क्रमांकावर आहे आणि त्याचा सिम्बॉल पण त्याच्याच साईडने आहे. तर मित्रांनो तुम्ही त्या सिम्बॉलवर ठप्पा मारून त्याला प्रचंड बहुमताने विजय करा. आणि मित्रांनो एका गोष्टीचं लक्ष ठेवजा की ठप्पा मारताना तो नाही जास्त वरत गेला पाहिजे नाही जास्त खाली, म्हणून बरोबर ठिप्पा मारा कारण की तुमचं एक वोट आमच्यासाठी बहुमूल्याचं आहे. म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त रॉकेटलाच वोट करा. धन्यवाद. असा कसा येत नाही.